स्वच्छ भारत अभियान। स्वच्छ भारत अभियानामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व बाजूने कॅमेरे लावलेले असताना सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतात। मात्र ह्या कोविडच्या काळामध्ये जे सफाई कर्मचारी सर्व माणसं आपण घरामध्ये असतानाही देश स्वच्छ राहावा, कोविडशी दोन हात करावे, खऱ्या देशभक्ताप्रमाणे रस्त्यावर स्वच्छता करताना पाहायला मिळाले। मात्र या सर्व कोविडच्या काळामध्ये शासनाने त्यांना देऊ केलेली रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचली का? त्यांना नक्की कोणत्या कोणत्या सुविधा देण्यात आल्या ते आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शिवाजी काळे, माझ्यासोबत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन आले आहेत महादेव वाघमारे, ते आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत। सर, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये। नमस्कार सर। कोविडच्या काळामध्ये नक्की काय जी आर आला होता आणि किती रुपये स्वच्छता कर्मचाऱ्याला मिळायला हवे ते मिळाले की नाही? संपूर्ण जगामध्ये कोरोना संसर्ग रोग असताना जसे पोलीस प्रशासन, डॉक्टर, तेवढाच महत्त्वाचा भाग हा सफाई कामगारांचा आहे। लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर, 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली। अशामध्ये फक्त सफाई कामगार रस्त्यावर उतरून आपल्या कुटुंबाची कुठलीही तमाना बाळगता संपूर्ण जनतेला सेवा देत राहिले। पण केंद्र सरकारने, राज्य सरकारने जे शासन निर्णय काढलेले आहेत लॉकडाऊन काळात, जे सफाई कामगारांना 50 लाखाचा विमा भत्ता, 300 रुपये भत्ता, असे जे शासन निर्णय काढलेले आहेत ते मात्र सफाई कामगारापर्यंत पोहोचलेलेच नाही आहेत सर। अच्छा, म्हणजे साधारण या भत्त्यामध्ये किती रुपये सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार होते? ह्या भत्त्यामध्ये प्रत्येक 23 मार्चपासून सफाई कामगारांना 300 रुपये भत्ता देणं आवश्यक होतं। त्याच्यामध्ये अत्यावश्यक सेवेमधले सर्व सफाई कामगार यांना तो भत्ता होता। लॉकडाऊन त्यांच्या लॉकडाऊन कोरोना विमा 50 लाख रुपये विमा होता। पण बऱ्याच कामगारांचे कोरोनामुळे मृत्यू झाले। पण तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, नगर परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, शिडको आहेत, ह्यांनी मात्र जे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शासन निर्णय काढले त्याच्यावर त्यांनी कुठल्याच त्यांच्या आपल्या परिपत्रकावर अंमलबजावणी केली नाही, मंजूर केले नाही। त्याच्यामुळे अजूनही ज्यांचे कोरोनामुळे मृत्यू झालेले आहेत त्यांना अजूनही त्या सुविधा, त्यांचा विम्याचा लाभ घेता आलेला नाही। किती साधारणपणे विम्याची रक्कम होती सफाई कर्मचाऱ्यांसाठी? विम्याची रक्कम होती 50 लाख रुपये। पण हे फक्त केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कागदावरतीच आहे। प्रत्यक्षात मात्र महानगरपालिका असो, शिडको असो, नगर परिषद असो, यांनी मात्र तिथे जी अंमलबजावणी करायला पाहिजे होती, जे मंजूर करायला पाहिजे होतं त्यांच्याकडे, ते मात्र केलंच नाही। म्हणजे एकीकडे फक्त कोरोना युद्ध वगैरे वगैरे नावं विशेष न द्यायचे, पेपरमधून पेपरबाजी करायची, मात्र प्रत्यक्षात मदत काहीच नाही। हा, प्रत्यक्षात मदत काहीच नाही हे तर एक तर ही गोष्ट तर आहेच, पण प्रत्यक्षात खरं मात्र जे कोरोना काळामध्ये जे त्यांना सुरक्षा उपकरणं पुरवणं गरजेचं होतं ते मात्र त्या आस्थापनाने त्यांना अजिबात पुरवलं नाही आहे। घनकचऱ्याचा जो रूल आहे 2016चा, त्याच्यामध्ये सफाई कामगारांना 2 जोडी गणवेश आहे, त्याच्यानंतर सॅनिटायझर आहे, त्यानंतर मास्क आहे, हँगग्लोव्ज आहेत, अंगाचे कपड्याचे साबण 48 आहेत, हे दरवर्षी देणं आहे। पण प्रत्यक्षात मात्र त्यांना संबंधित आस्थापन कोणी दिलं जात नाही आहे। कोविड काळात तर विषय दूरचाच आहे, 2016चा विषय आहे हा। नाही, 2016चा जो घनकचरा व्यवस्थापनाचा रूल आहे त्यानुसार सर्व सफाई कामगार आणि घंटागाडी कामगाराला दरवर्षी त्या महानगरपालिकेने आणि महानगरपालिका असेल तर त्या ठेकेदाराने त्यांना देणं आवश्यक आहे, हे दिलं जात नाही, हे अजिबात त्यांना दिलं जात नाही। कोरोना काळात जी सुरक्षा उपकरणे द्यायला पाहिजे ती तर अजिबातच दिली नाही। म्हणजे पहिले 2016चा जो नियम आहे त्यानुसार तर काही मिळतच नाही, मात्र कोविडच्या काळामध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहिलं असेल थोड्या 5-10 मिनिटासाठी ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडत असाल त्यावेळेस सफाई कर्मचारी तरी बाहेर होते, त्यांना काय सुरक्षा देण्यात आल्या हे आपल्याला पाहायला मिळालेलं नाही। मात्र या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा असतो तो ठेकेदार। हा ठेकेदाराकडे सगळं येतं आणि तो देत नाही की शासनाकडूनच येत नाही, कसं आहे? याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। एक तर राज्य लेवलला काही कामगार कायद्यामध्ये बदल व्हायला पाहिजे। आपलं मोदी सरकार जेव्हापासून आलेलं आहे, आता लॉकडाऊन काळात बऱ्याच कामगारांना कामावून काढण्यात आलं, बऱ्याच कामगारांचे कोरोनामुळे ज्यांना कोरोना झाला आहे अशांचे सुद्धा पगार देण्यात आलेले नाहीत। केंद्र सरकारचे, राज्य शासनाचे शासन निर्णय
लॉकडाऊन काळात कुणाचाही पगार कपात करू नये, कुणालाही कामावून काढू नये, अशा परिस्थितीत देखील साधारण तुम्हाला सांगायचं असं आहे की 1-1.5 वर्षापूर्वी केंद्र सरकारने, मोदी सरकारने जे आपल्या महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्हे, प्रत्येक जिल्ह्याला कामगार उपायुक्त कार्यालय असतं आणि त्या कार्यालयाला आता कुठे कामगारावर अन्याय होत असेल किंवा किमान वेतन दराप्रमाणे पगार दिला जात नसेल तर तिथे जाऊन इन्स्पेक्शन करायला लागतं. तिथे किमान वेतन दराप्रमाणे पगार देत नसतील, बोनस देत नसतील तर ते फौजदारी खटले त्या आस्थापनावर दाखल करायला लागतात, संबंधित अधिकारी असो, आयुक्त असो किंवा कुठल्या कंपनी असो. पण ह्या 1-1.5 वर्षापूर्वी मोदी सरकारने यांच्या सगळ्या पॉवर काढून घेतलेले आणि तिथं कामगार उपायुक्त कार्यालय इन्स्पेक्शनला जाताच येत नाही. संबंधित कामगार संघटनांनी किंवा युनियननी तक्रारी केल्यानंतर हे अहवाल महाराष्ट्र सरकारच्या आयुक्तांना पाठवण्यात येतात आणि ह्याच्यामध्ये 5-6 महिने कालावधी जातो. त्याच्यामुळे कामगारांना जो न्याय तिथे मिळायला पाहिजे त्याच ठिकाणी तिथे मिळत नाही. कोविडच्या काळामध्ये म्हणजे हे सगळे परिस्थिती निर्माण होत असतानाही तुम्ही संघटनांनी याच्या विरुद्ध कधी आवाज उठवला नाही का? संघटनाचं असं झालं की सर्व सरकारी कार्यालय बंद, सरकारी कार्य बंद असताना तिथे पत्रसुद्धा घेतली जात नव्हती आणि पत्रसुद्धा घेतली जात नव्हती. सफाई कामगारावर होणारे अन्याय, घंटाकडी कामगारावर होणारे अन्याय तिथं आम्ही पत्र द्यायला गेल्यानंतर तिथे पत्र एकतर पत्र घेत नव्हते, दुसरी गोष्ट आंदोलन करता येत नव्हतं. पूर्ण 144 कलम लागू असल्यामुळे कुठेही आम्हाला आंदोलन करता नाही आलं. म्हणजे आम्हाला उपकरणे जे काय आर्थिक लाभ जे सरकारने जे दिलेले तेही मिळत नव्हते आणि आम्हाला तिथे आंदोलनही करता येत नव्हतं. असं संघटना बांधल्या गेल्या लॉकडाऊन काळामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काय करता नाही आलं. त्याच्यामुळे कोर्टही बंद, म्हणजे दाद कुठे मागायची, दाद कुठे मागायची हाच मोठा प्रश्न होता. सगळं कोर्ट बंद, हायकोर्ट बंद, सर्व बंद. मग अशा परिस्थितीत कामगाराला गप गुमान ते अन्याय सहन करतच काम करावं लागत. वीजभर पोटाची टीजभर घडगी भरण्यासाठी काम सुरू होतं. आता सरकारला काय सांगणं आहे तुमचं? सरकारला असं सांगणं आहे की आता आपले महाराष्ट्राचे गोरगरिबांचे नेते जे लोकनायक आहेत बच्चू कडू, ते कामगार राज्यमंत्री आहेत आणि कामगारला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. माझं असं म्हणणं आहे की बच्चू कडू साहेबांनी पूर्ण महानगरपालिकेच्या महाराष्ट्रातल्या अहवाल मागवायला पाहिजे. जे कोरोना काळात कामगारांना शासन निर्णय जे निघालेले आहेत, किती कामगारांना, सफाई कामगारांना, घंटागाडी कामगारांना भत्ते दिले, त्या किती कामगारांना कोरोनामुळे मृत्यू झाला, किती कामगारांना त्याचा विम्याचा लाभ देत आला, हे अहवाल मागून त्या सर्व कामगारांना न्याय दिला पाहिजे आणि बच्चू भाऊकडून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कामगारांची एक अपेक्षा आहे, एक आस लावून बसलेत की भाऊ आपले प्रश्न सोडवतील आणि आम्हाला न्याय देतील. निश्चित. तर आता या सगळ्या चर्चेमधून एक बाब समोर आली, ती म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत जे गव्हर्नमेंट पैसे देते ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, सुविधा पोहोचत नाही. आता त्यांनी विनंती केली आहे सध्या मंत्री असलेले बच्चू कडू यांना. आता बच्चू कडू यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुर्तास आम्ही इथेच थांबतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जे मोदी सरकारने जे 1-1.5 वर्षापूर्वी कामगार उपायुक्त कार्यालय प्रत्येक जिल्ह्याला असतं, त्या जिल्ह्याच्या ज्या पॉवर इन्स्पेक्शनच्या पॉवर आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. म्हणजे डायरेक्ट कामगारांना कामावून काढलं तर तिथे त्या कार्यालयाला कारवाई करता येत नाही. तिथं आयुक्तांकडे अहवाल पाठवावा लागतो महाराष्ट्र राज्याच्या. ते तर महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे आणि त्या संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यालयाला त्या पॉवर देऊन जेणेकरून कामगारचे प्रश्न तिथेच सुटले पाहिजे, असं एक महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे. निश्चित. तर हे सगळे प्रश्न आता सरकार दरबारासमोर आपण मांडलेले आहेत, सरकार याच्याकडे कशा दृष्टीने पाहतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुर्तास मी इथेच थांबतोय. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचे प्रश्न या ठिकाणी मांडलेत त्याबद्दल तुमचे आभार. सफाई कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नासोबतच मी इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.